हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक मित्रांनो आज आपण स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे थर्टी अंडर स्टार्स प्रोजेक्ट समेटिव्ह इव्हॅल्युएशन वन टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट इंग्लिश थर्ड लँग्वेज ची क्वेश्चन पेपर या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत अर्थात दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला संकलित मूल्यमापन एक दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता सहावी इंग्रजी विषयाचा पेपर या ठिकाणी आपण उत्तरासह पाहतो आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज हो पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी ओरल सेक्शन दिलेलं आहे क्वेश्चन वन ऑब्झर्व द पिक्चर्स अँड अँसर द क्वेश्चन्स सिक्स मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे टीचर विल पॉईंट आउट एनी सिक्स बॉडी पार्ट्स अँड आज द स्टूड आज द स्टुडंट्स टू नेम द इंडिकेटेड पार्ट्स हा फर्स्ट क्वेश्चन आहे सिक्स uh, मार्क्ससाठी आहे सेकंड क्वेश्चन पहा सिंग द पोयम विथ प्रॉपर रिदम अँड इंटोनेशन योग्य रिदमसह आणि सह तुम्हाला कविता म्हणायची आहे मिन्नी अँड विन्नी ही या ठिकाणी कविता दिलेली आहे चार मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे तर हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला ओरली uh, या uh, ठिकाणी तोंडी स्वरूपात याची उत्तर द्यायची आहेत रायटिंग सेक्शन पहा क्वेश्चन थ्री ऑब्झर्व ताराज पिक्चर्स गेस हर एक्सप्रेशन्स अँड कंप्लीट द गिवन टेबल म्हटले ताराज पिक्चर्स दिलेत तर पिक्चर वन जे आहे ते काय दाखवत आहे हॅप्पी एक्सप्रेशन दाखवत आहे हॅप्पी पिक्चर सेकंड या ठिकाणी सॅड एक्सप्रेशन दाखवत आहे पिक्चर थ्री अँग्रे एक्सप्रेशन पिक्चर फोर स्केअर्ड एक्सप्रेशन्स uh, तर अशा पद्धतीनेचे उत्तर आपल्याला लिहिता येतील क्वेशन फोर पहा रीड द फॉलोइंग नाउन्स अँड रायट देम इन द प्रॉपर रो म्हटलेला आहे तर नाउन्स इथं जे आहेत फिल्ड हॅपीनेस एअर फार्मर कॅमल हे प्रॉपर मध्ये आपल्याला लिहायचे आहेत तर पीपलमध्ये येईल फार्मर पीपलच्या पुढे येईल फार्मर ॲनिमल कॅमल प्लेस फिल्ड थिंग वी कॅन फील अँड सी एट्सेट्रा त्या ठिकाणी हॅपीनेस हे उत्तर येईल थिंग्ज वी कॅनॉट टच अँड सी त्या ठिकाणी एअर हे उत्तर येईल क्वेश्चन फाईव्ह आर डू हॅज डिरेक्टेड रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज म्हटले हे क्वेश्चन आहे हा त्यातला वन अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स आता हा पॅसेज जो दिला आहे वर तो तुम्ही वाचू शकता आता त्याखालच्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहतोय अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स वेन इट इज नॉट पॉसिबल टू शेप द ग्लास वेन इट इज नॉट पॉसिबल टू शेप द ग्लास

ही आपल्या पाठ्यपुस्तकातीलच कविता या ठिकाणी दिलेली आहे तर नेम ऑफ द पोयम आहे आपल्याला लिहिलं तर सॉंग्ज ऑफ हॅपीनेस राईट द रायमिंग पेअर फ्रॉम द पोयम म्हटले तर या ठिकाणी आलेल्या रायमिंग पेअर्स आहेत रोड लोड डे अवे शो नो आपल्याला कुठली एक या ठिकाणी रायमिंग पेअर लिहायचे आहे क्वेश्चन सिक्स पार्ट डू ॲज डिरेक्टेड त्यातला ए चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट अँड फिल इन द सेंटेन्सेस अप्रोप्रिएटली म्हटलं आहे तर याचे उत्तर असे येतील द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स थर्ड पहा वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच इनव्हिजिबल बेंच त्यातला बी पहा राईट द करेक्ट ॲडवर्ब फॉर्म इन द फॉलोईंग सेंटेन्सेस म्हटलं एनी टू योग्य प्रकारचं ॲडवर्बो वापरून तिथं वाक्य कम्प्लीट करायचं आहे विकास रन डॅश डॅश वेन ही हर्ड ए लाऊड साऊंड तर विकास रन क्विकली वेन ही हर्ड अ लावड साँग आय कॅन सॉल्व्ह धिस एक्झाम्पल इझिली अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्लाईंग ब्युटिफुली ओव्हर द लेक असे आपल्या उत्तर इथं लिहिता येतील क्वेश्चन सेवन रीड द सेंटेंसेस इन कॉलम ए अँड मॅच देअर मॅच विथ देअर टाईप्स इन कॉलम्बी म्हटले या ठिकाणी कॉलम एमध्ये सेंटेंसेस दिले आहेत आणि कॉलम्बीमध्ये टाईप्स ऑफ सेंटेंसेस दिले आहेत तर आपल्याला अशा जोड्या लावता येतील दिस इज अ बुक स्टेटमेंट आहे हाव नाईस एक्सक्लेमेटरी आहे कम हिअर कमांड ऑर ऑर्डर आहे हाव आर यू डब्ल्यू एच क्वेश्चन आहे क्वेश्चन एट पहा डू ॲज डिरेक्टेड त्यातला ये मेक फोर मिनिंगफुल सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ नेबरिंग बॉक्सेस सेंटेन्स बोर्ड दिला आहे पहा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला अनेक वाक्य तयार करता येतील तुमची वाक्य माझ्यापेक्षा वेगळी असू शकतील आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत या ठिकाणी उदाहरण दाखल मी चार वाक्य तयार केले आहेत तर आय रीड बुक्स सेकंड वी आर प्लेईंग क्रिकेट थर्ड ही इज क्लाइम्बिंग ऑन ट्री फोर्थ शी वॉज गोईंग टू मार्केट फोर्थ सेंटेन्स आहे शी वॉज गोईंग टू मार्केट त्यानंतर बी गिव्ह युअर ओपिनियन फॉर हायजेनिक अँड हेल्दी ड्रिंक्स म्हटलेलं आहे यू मस्ट ॲक्ट लाईक वाईज कस्टमर अँड डिसाईड वॉट टू बाय अँड वॉट नॉट टू बाय टू डिफरंट प्रॉडक्ट्स ऑफ ड्रिंक शोन इन द पिक्चर्स रायट शॉर्ट पॅ शॉर्ट पॅरेग्राफ म्हटलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकता क्वेश्चन नाईन पहा ऑब्झर्व द ऑरिजिनल नंबर चार्ट अँड डू ॲज डिरेक्टेड म्हटलंय तर ऑरिजिनल नंबर्स इथं दिले आहेत पहा आणि ते त्याच्यावर क्वेश्चन विचारलं आहे ए क्वेश्चन पहा राईट द फॉलोइंग नंबर्स as ordinal numbers as shown in the example any two example dile 21 la 21st 3 la 3rd 23 la 23rd 22 la 22nd 10 la 10th Bipa, write the ordinal numbers for the following one has been done for you example dile 4 4th tar 1 la first shakto 2 la second and 12 la 12th

मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो किंवा माझे माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आय डोंट नो मला माहीत नाही आय लिव्ह इन अमरावती मी अमरावतीमध्ये राहतो